आता एक धक्कादायक बातमी आहे, पतीने पत्नीचा छळ केला आणि त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या पतीचं जयत तेलवाणी तर अटकेतील पत्नीचं तृप्ती तेलवाणी असं नाव आहे. याच 13 नोव्हेंबरला जयने आत्महत्या केली होती. जयच्या कुटुंबियांनी सुनेच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी देखील कसून तपास करत तृप्तीला अटक केली आहे. तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती, यासाठी तिने जयला कर्जही काढायला भाग पाडलं होतं. पैशांची पूर्तता न केल्यास ती शिवीगाळ करून मारहाण करायची, तसेच स्वतःचं बरं वाईट करून घेण्याची धमकीसुद्धा ती देत होती. नंतर तर तिने कहरच केला होता. टिकटॉक व्हिडिओ ॲप्लिकेशनमध्ये कोणत्याही चित्रपटाआधी कॅन्सरचा दिला जाणारा संदेश जयला म्हणवायला लावायची आणि तो स्वतःच त्याला कॅन्सर झाल्याचं सांगतोय असं भासवायचं. तो व्हिडिओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे. प्रेमविवाहानंतर वर्षभर सुखाचा संसार झाला खरा, मात्र मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा असा छळ केल्याचं सासूने आरोप केलाय. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिला अटक केली आहे. चिखली इथे घरकुल सोसायटीमध्ये झालेले हा प्रकार आहे, जिथं हे 2017 साली या दोघांचं लग्न झालं. जय तोलवाणी आणि त्याची बायको यांचं फेसबुकच्या माध्यमातून यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला. काही काळ तिचं शिक्षण चालू असल्यामुळे ती सुरुवातीला तिच्या माहेरी राहिली आणि त्याच्यानंतर ती मार्च 2018 मध्ये यांनी एकत्र संसार फॉर्मली सुरू केला. पण तिच्या काही अपेक्षा होत्या, नवीन लग्न झालेलं असल्यामुळे काही खर्च, काही नवीन घरात वस्तू घेणे यासाठी त्यांच्या सतत वाद होत असत. हा एका प्लंबरकडे मदतनीस म्हणून नोकरी करत होता, त्याचं उत्पन्नाचं साधन मर्यादित होतं आणि तिच्या अपेक्षा जास्त होत्या. त्यात नवरा बायको दोघांना देखील ड्रिंक्स करायची सवय होती. तिचं नंतर ड्रिंक्स खूप वाढलं, त्याच्यामुळे देखील त्यांच्यात वाद होऊ लागले. पैशाचा तर एक मुख्य मुद्दा होताच आणि या सगळ्याला कंटाळून मग एके दिवशी त्यांनी रात्री 30 तारखेला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या ही जी त्याची बायको आहे तिला व्हिडिओज बनवायची पण खूप सवय होती. तिने त्याचा नवऱ्याचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील बनवला होता की ज्याच्यामध्ये तो ज्या प्रमोशनल जाहिराती असतात कुठल्याही चित्रपटाच्या आधी कॅन्सर झालेल्या लोकांचं सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे त्याने तिने त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि असा एक टिकटॉक व्हिडिओ त्याने तिच्या मित्रांना वगैरे पण पाठवला होता. त्याच्याबद्दल ती बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने गैरसमज पसरवत असल्यामुळे देखील त्यांच्यात वाद होत असत आणि या सगळ्याला कंटाळून मग त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आईच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे आणि तिला आता अरेस्ट देखील केलं आहे.